पण ते देवेंद्र आता दिसत नाही आम्हाला. म्हणून मी असं म्हणाले की काय होता असं तू काय झालास. त्यांचे हात दगडाखाली अडकले, ते काढता येत नाहीत आणि तसेच ठेवता येत नाहीत, अशी त्यांची परिस्थिती आहे. या राज्याला मुख्यमंत्री नाहीच आहे, या राज्याला मख्खमंत्री आहे. बरं का? मख्खपणे सगळं चाललेलं आहे. मुख्यमंत्री असता तर राज्याची अशा अवस्था नसते. फडणवीस नाकाने कांदे सोलतायत असं तुम्ही म्हणतायत, शिवाय तुम्ही असं सुद्धा म्हटलं की काय होतं असं तू काय झाला, कारण ज्या प्रकारे कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाला. पहा की देवेंद्र फडणवीस हे देश राज्याचे गृहमंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत, या राज्याचे खरे सूत्रधार तेच आहे, राज्य तेच चालवत. त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या घडामोडींविषयी आम्ही त्यांनाच प्रश्न विचारला, आणि असे प्रश्न विचारण्याबद्दल केंद्रातल्या सरकार विरोधकांना तुरुंगात टाकतो. त्यांची इच्छा असते त्यांनी टाकावं तुरुंगात, आम्हाला आम्ही प्रश्न विचारत राहतो. या राज्यामध्ये सध्या जी अस्वस्थता, जी खतखत आहे, ती देवेंद्रजीने समजून घेतली पाहिजे. शेतकरी रस्त्यावर उतरला, शेतकरी रस्त्यावर उतरला, बेरोजगार रस्त्यावर उतरले, लोकांमध्ये एक अस्वस्थता आहे, लोक खुश नाही आहे, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न, अशी अनेक प्रकरणं रोज घडतात ज्याचा आम्ही या सामनाच्या अग्रलेखामध्ये सविस्तर त्याची माहिती दिली आहे. अशा वेळेला गृहमंत्री म्हणून मुख्यमंत्र्यांना गुन्हेगारांचा बचाव करावा लागतो, त्यांच्याबरोबर ते सत्तेत बसले. आणि हे देवेंद्रकडून, आमच्या प्रिय देवेंद्रजीकडून अपेक्षित नाही. आम्ही त्यांची आमच्या बरोबरची 5 वर्षाची राजवट पाहिलेली आहे, त्यांचं प्रशासन पाहिलेलं आहे, पण ते देवेंद्र आता दिसत नाही आम्हाला. म्हणून मी असं म्हणाले की काय होता असं तू काय झालास. ही त्यांची मजबुरी आहे, त्यांचे हात दगडाखाली अडकले, ते काढता येत नाहीत आणि तसेच ठेवता येत नाहीत, अशी त्यांची परिस्थिती आहे. रोज कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा पडतो या महाराष्ट्रात, पण देवेंद्रजी काही करू शकत. आमदारांना धमक्या येत आहेत, खासदारांना धमक्या येत आहेत, खंडण्या, ब्लॅकमेलिंग हे त्यांच्या डोळ्यासमोर सुरू आहे. अशा वेळेला नाकाने कांदे सोलणं आणि परत काय झालं की विरोधकांवरती आरोप करायचे, अहो तुम्ही सत्तेवर आहात ना, आता तुमच्या काळात हे झालं होतं, तुमचा काळ बघा ना आता, गेला 8 महिन्याचा, आमच्या काळातलं आम्ही बघू. मोदी तिकडे काँग्रेसचा 60 वर्षाचा काळ सांगतात आणि तुम्ही ते आमच्या 2.5 वर्षाचा काळ सांगता, आणि तुमचा काळ कधी येणार? तुमचा काळ सुद्धा येऊ द्या, तो अद्याप त्यांचा येत नाही, कारण सगळ्यांचे लक्ष सुप्रीम कोर्टाकडे लागेल. तुम्ही ब्लॅकमेलिंगचं बोलताय, अमृता फडणवीस ब्लॅकमेलिंग प्रकरणामध्ये काल फडणवीस बोलले की महाविकास आघाडीतले नेते आणि काही काही अधिकारी यामध्ये असतील असे नावं समोर येतील, आणि जेव्हा सगळी त्या विषयावरती मी बोलणं बरं, हा त्यांचा कौटुंबिक विषय आहे. आणि भारतीय जनता पक्षाला कुटुंबात घुसण्याची सवय आहे तशी आम्हाला नाही. आम्ही कुटुंबापर्यंत जात नाही, आमच्यावर काही संस्कार आहे. प्रकरण पोलिसात आहे, प्रकरण न्यायालयात आहे, पण जर गृहमंत्र्यांच्या घरापर्यंत ब्लॅकमेलिंगचं प्रकरण गेलं असेल तर ते गंभीर आहे. आणि म्हणून मी सांगितलंय की याच्यावरती आम्ही सगळ्यांनी सांगितलं की तुम्ही काळजी, हे काल काय झालं महाविकास आघाडीत परत त्याच्यावरती गुळगुळीत रेकॉर्ड वाजवत आहे. तुमच्या काळातलं बघा, त्यांचा निशाणा विरोधकांवर होता, त्यांचा निशाणा विरोधकांवरच असणार. स्वतःवरती पण काही बोट आहेत अमचार करताना, मला तोंड उघडायला लावू नका. मी परत सांगतो, हा तुमचा कौटुंबिक विषय आहे आणि आम्ही कुटुंबापर्यंत पोहोचतो. माझ्यावरती बाळासाहेब ठाकरेंचे संस्कार आहेत आणि ते मी कायम पाळतो. ब्लॅकमेलचं प्रकरण काय आहे त्या संदर्भात पोलिसांनी तपासलं, आमचा तपास सुद्धा होऊ शकतो ना, असं नाही. आम्ही सुद्धा राजकारणामध्ये समाजकारणामध्ये आहोत, पण महाराष्ट्रात अशा प्रकारच्या घटना घडू नये. एखाद्या महिलेला अशा प्रकारे ब्लॅकमेल केलं जाऊ नये, कोणी असेल, त्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नी असतील, उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नी असतील, सामान्य महिला असतील, ज्या अर्थी अशी घटना घडते त्या अर्थी पोलिसांना कायद्याचा झाक राहिला नाही किंवा पोलिसांवर राजकीय दबाव आहे. परंतु ही व्यक्ती वारंवार सागर बंगल्यावर सुद्धा जाऊन आलेली आहे, गृहमंत्र्यांच्या घरी असं राजरोसपणे
ह्याच्यावरती संबंधित ह्याच्यावरती विरोधकांकडे बोट दाखवायचं कारण नाही ना. तुमच्या घरी कोण येत असेल अशा प्रकारच्या व्यक्ती, त्याच्यामध्ये महाविकास आघाडीचा काय संबंध आहे? मी तेच तर म्हणतोय, नाकाने कांदे सोलू नका. तुमच्या घरी जर अशा व्यक्ती इतके महिने येत असतील, तुमच्याकडे गृह खाता आहे, तुमच्याकडे सरकार आहे, मग तुम्ही त्याचाही खाप महाविकास आघाडीला फोडताय. म्हणून म्हणतो काय होता असं तू काय झाला असं. आणि मी परत परत सांगतो या विषयावरती आम्हाला डिबेट करायला लावू नका, आम्ही करणार नाही. आणि तुम्ही आमच्यावर तो फोर्स करू नका. तपास होऊ द्या, गुन्हेगारांना अटक होऊ द्या. अशा प्रकारचे अनेक गुन्हे या महाराष्ट्रात घडतात. विरोधकांना ईडी आणि सीबीआय ईओडब्ल्यूच्या माध्यमातून सुद्धा ब्लॅकमेल केलं जाते. त्याच्यावर बोला. मी राहुल कुलचं 500 कोटीचं प्रकरण दिलेलं आहे भ्रष्टाचार, त्याच्यावर ते मुख्यमंत्री बोलतायत का? राहुल कुल भाजपचे आमदार, मुख्यमंत्र्याचे खासम खास, उपमुख्यमंत्र्याचे खासम खास, भीमा पाटस सहकारी साखर कारखाना दौंड 500 कोटीचं मनी लॉन्ड्रिंगचं प्रकरण दिलेलं आहे. हे का ब्लॅकमेलिंग झालं का? यात महाविकास आघाडीचा संबंध काय? राहुल कुलला कोण वाचवत आहे? मुख्यमंत्री नाही तर हे डेप्युटी सीएम वाचवत आहे. यात महाविकास आघाडीचा काय संबंध आहे विरोधकांचा? आहे हिंमत त्याच्यावर बोलण्याची? इकडे तिकडे टेप वाजवत बसलाय तुम्ही. आधी तुम्ही तुमच्या आसपासचं काय चाललंय ते पहा, आणि मग महाविकास आघाडीच्या कालखंडावर बोटं घालत बसा किंवा बोटं दाखवत बसा. पण बोटं घालण्याचे प्रकार जास्त आहे. तुम्ही वारंवार आता तुमच्या एकूण उत्तरामध्ये असं दिसून येते, तुम्ही वारंवार मुख्यमंत्र्यांना अनून लेखानं मारत आहात किंवा नाही? ते या राज्याला मुख्यमंत्री नाहीच, या राज्याला मख्यमंत्री आहे. बरं का? मख्यपणे सगळं चाललेलं. मुख्यमंत्री असतात तर राज्याची अशी अवस्था नसते. मुख्यमंत्री आणि मख्यमंत्री यात फरक आहे. बरं का? म्हणून सगळी सूत्रं जी आहे ती डेप्युटी सी एम म्हणजे उपमुख्यमंत्र्याकडे आहे. मुख्यमंत्री फक्त 40 कोटेबाज आमदारांना एकत्र ठेवण्याचं काम करतात, बाकी काही करत नाही. सरकार म्हणजे कोण? परत तो प्रश्न आहेच ना इथे. या राज्यात सरकारच अस्तित्वात नाही, म्हणून तर सगळ्या गदारोळ आणि अराजक मागले. लाल वादळ येऊन ठेपलाय मुख्यमंत्र्यांच्या तुमच्या ठाणे जिल्ह्यातून ते बाहेर पडलेलं आहे. काय किती काय त्यांना रोखणार आहात तुम्ही? जर इथे अराजकाची थंडगी पडली तर महाराष्ट्रात वणवा पेटवले. त्यांना माहिती आहे का दिल्लीच्या इशाऱ्यावर राज्य करतायत, महाराष्ट्र लुटायला निघाल्यात.